नमस्कार, जीवनीस पेज या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत राजश्री शाहू महाराजांचे औद्योगिक व कृषी कार्य याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध। चला तर मग निबंधाला सुरुवात करूया। दीन दुबळ्यांचे आधार औद्योगिक व कृषी क्रांतीचे शिल्पकार। दीन दुबळ्यांचे आधार औद्योगिक व कृषी क्रांतीचे शिल्पकार अशा राजश्री शाहू महाराजांना वंदन करते मी त्रिवार। अशा राजश्री शाहू महाराजांना वंदन करते मी त्रिवार। राजश्री शाहू महाराज हे एक लोककल्याणकारी आणि प्रजाहितदक्ष राजा होते। तसेच पुरोग्रामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की राजश्री शाहू महाराजांच्या नावाचा उल्लेख हमखास होतो। आपला भारत देश पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश आहे। बहुसंख्य लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे। त्यामुळेच शेतीचा उद्धार म्हणजे शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यायाने देशाचा उद्धार। हे विकासाचे सूत्र प्रत्यक्षात उतरवणारा राजा म्हणजेच लोकनेता राजश्री शाहू महाराज होय। शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची गादी सांभाळताच संस्थानावर नैसर्गिक आपत्ती ओढावली। एकीकडे पारंपरिक शेतीमुळे हवालदिल झालेला शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे तुटून गेला। त्यामुळेच शेती क्षेत्रात सुधारणेची गरज राजश्री शाहू महाराजांना वाटायला लागली। शेती व्यवसायाला आवश्यक जोडधंदा व जोडधंद्याला पूरक असा उद्योग असावा। महाराजांनी शेती, जोडधंदा व उद्योग ही विकासाची त्रिसूत्री ओळखली आणि त्या दृष्टीने नियोजनास सुरुवात केली। याचेच पहिले पाऊल होते सार्वजनिक पाटबंधारे धोरण। महाराजांनी 1902 साली अपूर्व असे धोरण जाहीर केले। नियोजनाकरता स्वतंत्र पाटबंधारे खाते निर्माण केले। नियंत्रण यंत्रणा अस्तित्वात आणली। अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक केली। पाटबंधारे खात्यामार्फत संस्थानातील गावांची पाहणी केली। अनेक उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणल्या। संस्थानांचा अभ्यास दौऱ्यातून महाराजांनी काही निरीक्षणे नोंदवली आणि त्यातूनच राधानगरी धरणाची महत्त्वाकांक्षी योजना उदयास आली। आजही कोल्हापूर भागाला सुजलाम सुफलाम करण्यात या प्रकल्पाचा मोठा वाटा आहे। शेतीला व पूरक उद्योगाला जोडधंद्याला औद्योगिकतेची जोड देणे गरजेचे आहे असे महाराजांना वाटायचे। त्याकरिता महाराजांनी उद्योगधंद्यात अभिनव प्रयोग करण्यास सुरुवात केली। कोल्हापूर संस्थानात औद्योगिक सर्वेक्षणाला सुरुवात केली। उपलब्ध साधनसंपत्तीच्या जोरावर कोणकोणते नवे उद्योगधंदे सुरू करता येतील याचा अंदाज घेतला आणि मोठ्या कल्पकतेने संस्थाना औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली। राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात औद्योगिक क्रांतीचा पाया रचला। वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी 1906 शाहू मिलची स्थापना केली। त्यातूनच अनेक बेरोजगारांना काम मिळाले। आपल्या संस्थानातील कोल्हापूर मिरज हा रेल्वे मार्ग त्यांनी बांधला। वाहतुकीच्या सुविधा उभारून औद्योगिक क्रांतीला चालना दिली। नवनवीन कारखाने उभारण्याबरोबरच चालू नसणारे कारखाने बंद पडण्यापासून त्यांनी वाचवले। खरं तर प्रजेला आपल्या तळहातावरील फोडासारखा जपणारा राजा कोल्हापूर संस्थानाला मिळाला। हे आपलं भाग्यच। या प्रजोहित दक्ष राजाला माझा त्रिवार मानाचा मुजरा, माझा त्रिवार मानाचा मुजरा। धन्यवाद। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आमचे जीवनीस पेज अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील।